और लेट अस सॉल्व फॉर कॉस इनवर्स वैल्यू, प्रिंसिपल वैल्यू ऑफ कॉस इनवर्स। लक्षात ठेवा, साइन इनवर्स निगेटिव आल्यावर कोणतं फॉर्म्युला वापरायचं अलाइड अँगल मधलं, ते इथे लिहून ठेवलं होतं। कॉस इनवर्स, फाइंड द प्रिंसिपल वैल्यू, फाइंड द प्रिंसिपल वैल्यू ऑफ, आता प्रिंसिपल वैल्यू पहिला प्रॉब्लेम आहे कॉस इनवर्स ऑफ वन अपॉन, सोल्यूशन कस करायचं लेट, कॉस इनवर्स वन अपॉन टू इज एक्स, देअरफोर डेफिनेशन काय सांगते, कॉस एक्स विल बी वन बाय कॉस थीटा, एक्स इज थीटा काय असेल, देअरफोर कॉस एक्स इक्वल्स टू वन अपॉन टू, ही कशाची व्हॅल्यू आहे, व्हॉट इज थीटा म्हणायला, आपण एक्स एक्स थीटा म्हणा म्हणजे समजू, कॉस थीटा वन बाय टू, कॉस 60 degrees, डायरेक्टली लिहितो मी पाय बाय थ्री, आता एवढा वेळ नाही आपल्याला, आता थीटा इक्वल्स टू पाय बाय थ्री हा कुठे आला, झिरो टू पाय मध्ये आला का, हो, झिरो टू 180 मध्ये आला का 60 degree, येस, देअरफोर म्हटलंच तर कॉसाइन 60 म्हणा, आणि मग यू कॅन राईट इट कॉस थीटा इज कॉस 60, बट 60 degree सेम एज पाय बाय थ्री रेडियन, कोसाइन थीटा इज कॉस पाई बाय टू थ्री रेडियन, मतलब थीटा का वैल्यू आपका क्या है पाई बाय थ्री, डज इट बिलोंग्स टू जीरो टू पाई, यस, कुठे आला तो जीरो टू पाई मध्ये, कारण याची रेंज काय आहे जीरो टू पाई, म्हणून कॉस इनवर्स ऑफ वन अपॉन टू इज थीटा इक्वल्स टू पाई बाय थ्री, कुठे आला पाहिजे प्रिन्सिपल वैल्यू ब्रांच मध्ये, हे झालं कॉस इनवर्स वन बाय टू, कॉस इनवर्स ऑफ रूट थ्री बाय टू काय करणार लेट, कॉस इनवर्स रूट थ्री बाय टू इक्वल्स टू थीटा, देअरफोर कॉस थीटा का वैल्यू आपका क्या आएगा रूट थ्री बाय टू, सो रूट थ्री बाय टू कॉस कुठल्या अँगल साठी आली, फॉर व्हॉट अँगल यू आर गेटिंग दिस वैल्यू, कॉस 30 degree, मतलब कॉस थीटा आपका कॉस 30 degree के सामने आ रहा है, इक्वल आ रहा है, मतलब कॉस थीटा होगा कॉस पाई बाय सिक्स, म्हणून थीटाची व्हॅल्यू पाय बाय सिक्स, ही आली का झिरो टू पाय मध्ये, हो आली, देअरफोर कॉस इनवर्स ऑफ रूट थ्री बाय टू इक्वल्स टू पाय अपॉन सिक्स, हे आपला आन्सर पाय अपॉन सिक्स, पाय अपॉन सिक्स, मग कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू ची व्हॅल्यू कोण सांगेल काय येईल बरं, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू, कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू का वैल्यू अपना क्या आएगा, ट्राई करो, व्हाट विल बी द वैल्यू ऑफ कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू, अंदाज करून सांगा, काय सांगा ना, कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू, व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू, अंदाज करा, व्हॉट इज वैल्यू ऑफ कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू, कोण बताएगा सांगा की कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू किती, हॅलो, कॉस इनवर्स वन अपॉन रूट टू प्रिन्सिपल वैल्यू किती येईल याची,
हेलो, बोला हाँ कि सर, लेट कॉस इनवर्स ऑफ वन अपॉन रूट टू इज एक्स। देयर फोर एक्स या थीटा बोलो, कॉस थीटा हमारा क्या आएगा, वन अपॉन कशाची वैल्यू आपली वन अपॉन रूट टू है, रूट टू कॉस साइन वन अपॉन रूट टू है। कोसाइन रेशोचा कोणत्या अँगलची वैल्यू वन अपॉन रूट टू आहे, कोणी सांगे ना, ट्राय करा, कोणता वैल्यू सांगा ना, टेल मी एनी वैल्यू, कोसाइनची कोणती पण वैल्यू सांगा, अंदाज करा अंदाज। कॉस जीरो किती है, व्हाट इज वैल्यू ऑफ कॉस जीरो, व्हाट इज वैल्यू ऑफ कॉस 30, कॉस 60, कॉस 90, ही कशाची वैल्यू है वन अपॉन रूट टू कोसाइन, फॉर व्हाट वैल्यू ऑफ एंगल यू आर गेटिंग कॉस थीटा एज अ वन अपॉन रूट टू कॉस 45 डिग्री, सो लेट मी राइट इट एज अ 45 डिग्री, देयरफॉर we are getting cos theta equals to cos 45 degree. cos 45 म्हणजे किती डिग्री, 45 डिग्री, त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करणार, पाय बाय टू रेडियन, डिग्रीचा रेडियन, नॉट डिग्री टू डिग्री, डिग्री टू रेडियन, थीटा काय झाला पाय बाय टू, हा पाय बाय टू, झिरो टू पाय मध्ये पाहिजे रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, म्हणून cos इनवर्स ऑफ वन अपॉन रूट टू इज पाय बाय पाय बाय फोर, पाय बाय टू नाही, मी काहीतरी लिहिलं तुम्ही काहीच बोले ना, पाय बाय फोर। हॅलो, आवाज नाही येत, रितेश कोणी पण बोला, हॅलो जवाब मत दो बट आवाज तो दो, चलो नेक्स्ट क्वेश्चन। निगेटिव वैल्यूज के लिए दीज वेयर पॉजिटिव वैल्यूज, नाउ निगेटिव वैल्यू कैसे करना है, निगेटिव के लिए पॉजिटिव में आप लोग देख रहे हैं ये पॉजिटिव वैल्यू, अभी मैं निगेटिव वैल्यू लेता हूं, कॉस इनवर्स ऑफ माइनस रूट थ्री बाय टू, आपके सामने पॉजिटिव वैल्यू का एक प्रॉब्लम है, आप उसी के लिए निगेटिव वैल्यू अगर होती तो ले कॉस इनवर्स माइनस रूट थ्री बाय टू इज थीटा, so I got cos theta is minus of root 3 by, so I will write, I am writing here, I have written a minus of root 3 by 2 to such minus root 3 by 2 cos chi kasha chi value hai, cosine 30 chi value, par yacha arth cos theta equals to minus of cos 30, what is value of theta, jeva asel na minus cos alpha तेव्हा आपल्याकडे तीन फॉर्म्युले, पहिला फॉर्म्युला मायनस कॉस अल्फाचे तीन फॉर्म्युले, कॉसाइन ऑफ 180 मायनस अल्फा, दुसरा आहे कॉसाइन ऑफ 180 प्लस अल्फा, दोन फॉर्म्युले मायनस कॉस अल्फाचे, साइन मध्ये एक मिस्टेक झाली, दोनच असतात साइन इन साइन, मायनस साइन अल्फा मध्ये आपण हे लिहायला पाहिजे, पहिला आहे साइन ऑफ मायनस अल्फा आणि दुसरा आहे साइन ऑफ 180 प्लस अल्फा, इथे निगेटिव्ह व्हॅल्यू मायनस साइन, साइन मध्ये तीन आहे, यस साइन ऑफ 360 मायनस अल्फा, हे दोन चालत नाही, हा अँगल आपल्याला लागतो कारण तो रेंज मध्ये आला, तसंच इथे हे दोन चालणार नाही, सॉरी हा चालणार नाही, याला दोनच आहे, हा चालेल कॉस 180 मायनस अल्फा 180 पेक्षा लेस अँगल आहे कारण आपली रेंज 0 टू पाय म्हणजे 0 टू 180 आहे, व्हाट इज अ रेंज, आपली जी रेंज आहे कॉस इनवर्सची ती रेंज आहे 0 टू पाय म्हणजे 180, म्हणून मायनस कॉस अल्फा इज कॉसाइन ऑफ 180 मायनस अल्फा, यूज दिस, देअरफोर
मायनस कॉस 30 आला आपलं कॉस आहे 180 मायनस 30. मी याला रेडियन मधून डिग्री से हम इसको रेडियन में कॉस पाय बाय सिक्स यूज दिस माइनस कॉस अल्फा इज कॉस साइन ऑफ पाय माइनस अल्फा 180 माइनस अल्फा चा मतलब पाय माइनस अल्फा पाय प्लस अल्फा पाय माइनस अल्फा पाय प्लस अल्फा एंड टू पाय माइनस अल्फा तो कोणता पाय माइनस अल्फा घ्यायचा माइनस कॉस पाय बाय सिक्स ला आपल्याला कन्वर्ट करायचं कॉस साइन पाय माइनस पाय बाय सिक्स मतलब कॉस पाय पाय बाय सिक्स म्हणजे 150 डिग्री सो आपला कॉस थीटा काय आला कॉसाइन 5 पाय बाय 6 आणि हा 5 पाय बाय 6 रेंज मध्ये येतो देअरफोर थीटा इक्वल्स टू 5 पाय बाय 6 बिलोंग्स टू 0 टू पाय अँड हेंस कॉस इनवर्स ऑफ मायनस रूट 3 पाय 2 इज 5 पाय बाय 6 कॉसाइन इनवर्स चे निगेटिव्ह ची व्हॅल्यू 0 टू 180 मध्ये म्हणजे 90 to 180 मध्ये दिसत का स्क्रीनवर हॅलो हॅलो निगेटिव वैल्यू अब और दूसरा निगेटिव वैल्यू हम सॉल्व करेंगे व्हाई वी आर नॉट कंसीडरिंग इन दिस या दोघांची वैल्यू माइनस कॉस 30 कॉस 180 माइनस कॉस 180 प्लस 30 मग 180 प्लस 30 आणि पाय प्लस पाय बाय 6 नाही घेता कारण त्याने येणारा अँगल आपल्या रेंज मध्ये बसत नाही सो दिस इज नॉट युअर वे ऑफ रायटिंग रीजन माहिती पाहिजे आपण कोणता घेतोय अलाइड अँगल फॉर्म्युला So I have the next problem. Cos inverse minus 1 upon 2. Cos inverse of minus 1 upon 2. Let cos inverse minus 1 upon 2 equals to theta. Mab, cos theta chi value kai jali? Minus 1 upon 2. Cosine chi kasha chi value for what value of angle? Cosine is 1 upon 2 cos 60. So we write cos theta is minus cos 60. आपल्याला ठरवायचे minus cos alpha cosine 180 minus alpha घ्यायचा आहे एक का cos 180 plus alpha आपण हा घेऊ शकत नाही कारण ह्याने जो अँगल आहे तो 0 to pi मध्ये येत नाही does not belongs to 0 to pi म्हणून हा आपला पाय मायनस अल्फाचा फॉर्म्युला वापरू मायनस कॉस अल्फा इज कॉसाइन ऑफ पाय मायनस अल्फा युज दिस कारण सेकंड क्वार्टर मध्ये कॉसाइन निगेटिव्ह असतो थर्ड मध्ये पण असतो पण थर्डचा अँगल आपण इथे घेत नाही कारण तो अँगल 0 टू 180 म्हणजे रेंजच्या बाहेर जातो सो मायनस कॉस पाय बाय 6 म्हणता मायनस कॉस पाय बाय 3 6 नव्हे cos pi by 3 is cosine of pi minus pi by 60 ला रेडियन मध्ये केलं minus cos alpha चं सूत्र वापरलं हा 3 इकडे आला 3 pi minus pi by 3 3 pi minus pi by 3 असं झालं म्हणजे ते झालं 2 pi by 3 cos 2 pi by 3 cos minus cos pi by 3 ची व्हॅल्यू आपली आली आहे
कॉस 2 पाय बाय 3 ही वैल्यू आपल्याला इथे नेऊन पुट करायची. मग इथे पुट केल्यानंतर आफ्टर सबस्टिट्यूटिंग हियर वी आर गेटिंग कॉस थीटा इज इक्वल्स, मग आपल्याला काय मिळालं, कॉस थीटा मायनस कॉस पाय बाय 3. म्हणजे काय, मायनस कॉस पाय बाय 3 म्हणजे कॉस 2 पाय बाय 3 कोसाइन ऑफ 2 पाय बाय 3. सो थीटा ची वैल्यू काय झाली, 2 पाय बाय 3. 2 पाय बाय 3 0 टू पाय मध्ये आलं का, हो पाय मायनस केलं म्हणजे 0 टू पाय मध्ये येतं. पाय मायनस पाय म्हणजे 180 ना, 90 पेक्षा लेस वैल्यू मायनस केली का 180 मध्ये लेस 180 येते. सो प्रिंसिपल वैल्यू ब्रांच म्हणून कॉस इनवर्स मायनस 1/2 इज 2 पाय बाय 3 म्हणजे 120. कॉस इनवर्स मायनस 1/2 रेडियन मध्ये 2 पाय बाय 3 डिग्री मध्ये 120 डिग्री. आता पुढचं कॉस इनवर्स शेवटचं फॉर्म्युला. आता आहे कॉस इनवर्स मायनस 1/√2 निगेटिव्ह व्हॅल्यूचा शेवटचा कॉस इनवर्स मायनस 1/√2 हाउ टू सॉल्व इट. कॉस इनवर्स मायनस 1/√2 बघा, कोसाइन इनवर्स ऑफ मायनस 1/√2 कॉस इनवर्स मायनस 1/√2 ला आपण थीटा असं, सो वी गेट कॉस थीटा इज मायनस 1/√2. आता याला व्यवस्थित लिहायचं, कॉस थीटा विल बी व्हॉट, मायनस 1/√2 हा मायनस 1/√2 कॉसची कशाची व्हॅल्यू आहे, कॉस ऑफ पाय बाय 4 डायरेक्टली ला 45 डिग्री. आता युज करायचं मायनस कॉस अल्फा. मायनस कॉस अल्फाचे दोन फॉर्म्युले आहेत, एक आहे मायनस कॉस अल्फाचा पहिला फॉर्म्युला कॉस 180 मायनस अल्फा म्हणजे पाय मायनस, दुसरा आहे 180 प्लस अल्फा म्हणजे पाय प्लस अल्फा, पण आपण हा घेत नाही का बर, ते रेंज मध्ये बसत नाही. सो वी यूज दिस कोसाइन ऑफ पाय मायनस अल्फा, हिन्स वी ऑप्टेन मायनस कॉस पाय बाय 4 वापरला याच्यावर, मायनस कॉस पाय बाय 4 वर कॉस ऑफ पाय मायनस पाय बाय 4. आता पाय मायनस पाय बाय 4 सबट्रॅक्शन करायचंय, पाय म्हणजे पाय अपॉन 1 हा क्रॉस झाला, 4 पाय मायनस पाय अपॉन 4 म्हणजे किती झालं, 3 पाय बाय 4 हे आलं आपलं कॉस 3 पाय बाय 4. पाय बाय 4 45, सो कॉस थीटा ची व्हॅल्यू आली आपली मायनस कॉस पाय बाय 4 म्हणजे कॉस 3 पाय बाय 4, आणि म्हणून थीटा आला आपला 3 पाय बाय 4 हा कुठे बिलॉंग करतो, 0 टू पाय जी असते रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच, रेंज ऑफ प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच. देअरफोर कॉस इनवर्स ऑफ मायनस 1/√2 आलं 3 पाय बाय 4. आता आपण साइन इनवर्स आणि कॉस इनवर्स पॉझिटिव्ह आणि निगेटिव्हला शॉर्टकट सांगू, इतकं करत बसायची गरज नाहीये शॉर्टकट. तुम्हाला पॉझिटिव्ह व्हॅल्यू येत असेल तर निगेटिव्ह व्हॅल्यूची चिंता करायची नाही. साइन इनवर्स मायनस एक्स शॉर्टकट, शॉर्टकट मतलब प्रॉपर्टी काय, साइन इनवर्स ऑफ मायनस एक्स आला तर मायनस साइन कॉमन घेऊन साइन इनवर्स ऑफ एक्स लिहायचं, ही प्रॉपर्टी पहिली. दुसरी प्रॉपर्टी, कॉस इनवर्स ऑफ मायनस एक्स आला तर पाय मायनस कॉस इनवर्स प्लस एक्स लॅक्स, या दोन प्रॉपर्टीचा वापर करू. हे सगळ्या व्हॅल्यू पुन्हा एकदा आपण घेऊ.
हे इतकं करायची गरज पण नाही. प्रिन्सिपल व्हॅल्यू बघा, तुम्हाला साइन इनवर्स 1/2, साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 असते, साइन थीटा कोणत्या कशासाठी 1/2 असतो, 30 डिग्री म्हणजे π/6. देअरफोर साइन इनवर्स ऑफ -1/2, यातलं मायनस साइन कॉमन घ्यायचं, मायनस साइन इनवर्स 1/2, साइन इनवर्स ऑफ -x इज मायनस साइन इनवर्स ऑफ x. आता साइन इनवर्स 1/2 ची आपली व्हॅल्यू किती आहे, π/6, इथे पुट करून टाकायची, -π/6 आंसर झालं. पहिला प्रॉब्लेम. दुसरा, साइन इनवर्स ऑफ √3/2, साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू √3/2 असते, sin 60, आपला आन्सर 60 आला, 60 म्हणजे π/3. हे सूत्र वापरू निगेटिव्ह व्हॅल्यू साठी, साइन इनवर्स ऑफ -√3/2 मायनस साइन इनवर्स ऑफ +√3, मायनस साइन कॉमन येतो साइन इनवर्स मध्ये, सो इट इज -π/3. चला, हे येत असेल की ते येऊन जात. नेक्स्ट थर्ड, साइन इनवर्स ऑफ 1/√2 इज 45 डिग्री, मतलब π/4. देअरफोर आपलं सूत्र काय, साइन इनवर्स -x इज मायनस साइन इनवर्स, साइन इनवर्स -1/√2, काय सूत्र आहे, मायनस साइन बाहेर आलं साइन इनवर्स ला, साइन इनवर्स ऑफ 1/√2, साइन इनवर्स च्या कशाची व्हॅल्यू 1/√2, 45, 45 ला रेडियन मध्ये π/4, -π/4. फोर्थ नंबर, साइन इनवर्स ऑफ 1, साइन 1 ची व्हॅल्यू किती, साइन 90 ची व्हॅल्यू 1 म्हणजे π/4, सो साइन इनवर्स ऑफ -1 इज मायनस साइन, साइन इनवर्स ऑफ -x इज मायनस साइन इनवर्स x. तुम्हाला हेच करायचंय, मागचं विसरून जा, मायनस साइन इनवर्स ऑफ x, पॉझिटिव्ह x, म्हणजे -π/4. झालंय साइन इनवर्स बाबतीत, साइन इनवर्स चे आपण 4 व्हॅल्यूज घेतल्या पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या. आता आपण कॉस इनवर्स कडे येऊ. कॉस इनवर्स काय फॉर्म्युला आहे, साइन इनवर्स x इज मायनस साइन इनवर्स x, साइन इनवर्स ऑफ -x इज मायनस साइन इनवर्स x. आता कॉस इनवर्स कसा आहे, सिमिलर आहे, काय कॉस इनवर्स, कॉस इनवर्स ऑफ -x इज π - कॉस इनवर्स ऑफ x. निगेटिव्ह व्हॅल्यू असतील तर कसं सॉल्व करायचं, बघा पहिली व्हॅल्यू मी लिहितो पॉझिटिव्ह, कॉस इनवर्स 1/2, मला सांगा कॉसच्या कोणत्या अँगलला कोसाइन थीटा 60 डिग्री. आता मला -1/2 ची व्हॅल्यू, कॉस इनवर्स ऑफ -1/2, सूत्र काय सांगतं, कॉस इनवर्स -x इज π - कॉस इनवर्स x, π - कॉस इनवर्स 1/2. आता 1/2 ची व्हॅल्यू आपल्याला इकडे एवढं माहिती लागतं, π/3, म्हणून π - π/3, 3 - 1, 2π/3, म्हणजे 120 डिग्री. पहिला प्रॉब्लेम. दुसरा प्रॉब्लेम, कॉस इनवर्स ऑफ √3/2, त्याची व्हॅल्यू आपली 30 डिग्री, म्हणजे रेडियन मध्ये π/6. देअरफोर निगेटिव्हला कॉस इनवर्स -√3/2, निगेटिव्हला π - कॉस इनवर्स +√3/2. हे मायनस साइनचा इथे इफेक्ट असा आहे, साइन इनवर्सला असा, दोघांमधला वेगवेगळा आहे इथे, सो इट विल बी π - π/6, म्हणजे 5π/6. नेक्स्ट थर्ड प्रॉब्लेम, कॉस इनवर्स ऑफ 1/√3, 1/√2 पॉझिटिव्ह व्हॅल्यूला किती डिग्री आहे, 45 डिग्री, म्हणजे π/4, सो कॉस इनवर्स ऑफ -1/√2 इज π - कॉस इनवर्स ऑफ 1/√2 पॉझिटिव्ह, π - π/4, 3π/4, या 3 व्हॅल्यू आपण घेतल्या, -1 + 1 घेणार नाही, कॉस 0 ला 1 आहे, कॉस 0 1 आहे, आणि कॉस पाय ला -1 आहे, कॉस इनवर्स ऑफ -π. जर तुम्हाला हे बघा, 4 नंबर, कॉस इनवर्स ऑफ 0, कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 0, कॉस इनवर्स ऑफ 1, कॉसच्या कशाची व्हॅल्यू 1 आहे, 0 ची व्हॅल्यू 1, 0 डिग्री म्हणजे 0, म्हणून कॉस इनवर्स ऑफ -1 इज
पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ वन पाय मायनस जीरो इज पाय म्हणून कॉस इनवर्स पाय इज मायनस वन. या झाल्या आपल्या सगळ्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह व्हॅल्यूज. फॉर्म्युले आपल्या समोर आहे. यू कॅन ट्राय एज युअर ओन अगेन दिस ऑल प्रॉब्लेम्स. कोणाला काय विचारायचं या प्रॉब्लेम मध्ये? हॅलो. नो सर. तुम्हाला साइन 30 कॉस 30 हे सगळं माहिती पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट वे. आता उद्याच्या लेक्चरला आपण राहिलेले सर्व घेऊ. कॉस साइन कॉस झालं. पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यूज झाल्या. आता याच्यामध्ये आज आणखी एक ऑब्झर्वेशन ऑब्झर्वेशन पाहिजे दररोज. साइन इनवर्स मायनस एक्स मायनस साइन इनवर्स एक्स कॉस इनवर्स मायनस एक्स पाय मायनस कॉस इनवर्स एक्स याच ऑब्झर्वेशन. आता बघा तुम्ही साइन इनवर्स 1/2 आणि कॉस इनवर्स 1/2 ऍडिशन करा बरं किती येतं. साइन इनवर्स 1/2 प्लस कॉस इनवर्स 1/2 दोन्ही सेम पाहिजे. साइन इनवर्स 1/2 कॉस इनवर्स 1/2 30 प्लस 60 म्हणजे पाय बाय 6 प्लस पाय बाय 3 पाय बाय 2 येतं बघा. एक दुसरं साइन इनवर्स रूट 3/2 प्लस कॉस इनवर्स रूट 3/2 याच पण आन्सर पाय बाय 2 येत. तिसरं ऑब्झर्वेशन साइन इनवर्स 1/√3 प्लस कॉस इनवर्स 1/√3 याच पण आन्सर पाय बाय 2. फोर्थ साइन इनवर्स 1 प्लस कॉस इनवर्स 1 याच पण आन्सर पाय बाय 2 म्हणजे फॉर्म्युला तयार झाला साइन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज पाय बाय 2. तिसरी प्रॉपर्टी तयार झाली. 1, 2 आणि 3 बघा तुम्ही कुठे बघा कोणता एक्स घ्या. तुम्ही निगेटिव्ह एक्स घ्या पॉझिटिव्ह एक्स घ्या. ठीक आहे बंद करू. समजलं.